उन्हाळा सुरू झाला की ठिकठिकाणी आपल्याला रस्त्याच्या कडेला कलिंगड विक्रीसाठी आलेले पाहायला मिळतात. यंदाही मार्च महिना सुरू झाला आणि कलिंगड विक्रेते ठिकठिकाणी आपली दुकानं थाटून बसले. मात्र कलिंगडाला म्हणावा असा बाजारभाव तर नाहीच, परंतु खराब वातावरणामुळे कलिंगडाची गुणवत्ता देखील तितकी चांगली मिळत नाही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये झालेली गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे कलिंगडाची गुणवत्ता खालवली आहे. आणि दुसरीकडे वातावरणात दुपारच्या वेळी जरी ऊन जाणवत असलं तरी सकाळ संध्याकाळ वातावरणातला थंडावा हा कलिंगड विक्रीसाठी मारक ठरतो आहे. त्यामुळे कलिंगड विक्रेत्यांना म्हणावा असा नफा ह्या कलिंगडाच्या व्यवसायातून सध्या मार्च महिन्यात तरी मिळत नसल्याचं कलिंगड विक्रेते सांगतायत. कलिंगड साधारणतः 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत विक्रीसाठी आहे. मात्र सध्या कलिंगड विक्रेत्यांची अवस्था फार बिकट आहे. वातावरणातील बदल हा कलिंगड विक्रेत्यांना बसलेला सर्वात मोठा फटका आहे. वातावरणात गारवा असल्यामुळे कलिंगडही म्हणावी तितकी गोडीला चांगली नाहीत. आणि दुसरीकडे थंडाव्यामुळे ग्राहकही कमी पडले. ह्या सगळ्याचाच फटका कलिंगड विक्रेत्यांना बसला आहे. मात्र आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हायवेच्या कडेला हे कलिंगड विक्रेते आलेले पाहायला मिळतात. नेमकं ते काय सांगतायत, त्यांची नेमकी आता काय व्यथा आहे ते ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. हे 50 रुपयाला आहे तिकडचं. हे पण 50 रुपयाला आहे. बाकीचे जे साईजनुसार आहे, जसं घेऊ जसं सगळ्यात मोठी साईज कडेला आहे. मोठी साईज कमीत कमी 100 रुपयाला आहे. दाखवा बरं. खराब निघालं तर परत देणार. हा, बदली करून देणार. किती वर्ष ते व्यवसाय करता? 5 वर्ष झाले. खात्रीशीर खराब निघालं तर बदलून देणार. यंदाचा सीझन कसा आहे? थंड आहे एकदम. थंड आहे? थंड आहे. कशामुळे? आतापर्यंत थंड आहे. पावसाळा. हा, म्हणजे कधी ऊन कधी पाऊस. हा, तसं. अच्छा अच्छा. क्लायमेट नव्हतं. अजून 2 महिने अवकाश आहे. अजून एप्रिल, मे, जून बाकी. आणि ती डिश केवढ्याला? 20 रुपयाला. 20 रुपयाला डिश. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.